मी फेरोज मनियार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत मातेच्या मूर्तीचे पूजन व नमन अहमदपूर तालुक्यातील हिंगाव येथे आपल्या सर्वांची आई भारत माता, आपण सर्व तिचे लेकरो आहोत, आपल्या आईची सतत आठवण जाणीव राहावी म्हणून मोजे हिंगाव तालुका अहमदपूर येथे भारत मातेचे मंदिर निर्माण केलेले आहे। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत मातेच्या मूर्तीचे पूजन व नमन न्यायाधीश संभाजी ठाकरे साहेब, जिल्हा न्यायाधीश व जयवंत घुले साहेब, वरिष्ठ स्तर न्यायाधीश माननीय न्याय दीपक देशमुख साहेब, प्रथम वर्ग दंड अधिकारी न्याय सौभाग्यवती व्ही एस मोरे मॅडम, दुसरे प्रथम न्यायदंड अधिकारी माननीय न्याय अमोल जवळे साहेब, तिसरे प्रथम न्यायदंड अधिकारी माननीय श्री प्रवीण मेघशट्टे साहेब, तहसीलदार अहमदपूर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते मूर्तीचे नमन व पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दिलदार साहब शेख, ॲडव्होकेट एम कांबळे, आरिफ देशमुख, डॉक्टर कैलास देशमुख, अफजल मोमीन, सोमाबाई दराडे, नंदा उदव दराडे व प्रमुख उपस्थिती म्हणून सूर्यकांत फड, श्रीहरी शेषराव घुले, जावेद पठाण, फेरोज पठाण, बालाजी दराडे, श्री रंगन विठ्ठलराव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। प्रतिनिधी असलम शेख, जनतेचे मत लाईव, अहमदपूर लातूर। आपले प्रमुख पाहुणे उदयजी जोशी साहेब, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत दैनिक सकाळचे, आज आपल्या पहिलीची बातमी पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे। पहिल्या फ्रंटवर आपल्या या मंदिराची बातमी, आपल्या हिंगणगावची बातमी, एका ग्रामीण भागाची बातमी, पुणे आणि मुंबई त्या तिकडल्या साईडला पहिल्या पानावर आणि दिवसभर ही सकाळला चालू होती। म्हणजे एवढं आपल्या या मंदिराचं महत्त्व आहे। या कार्यक्रमात उपस्थित असणारे आमचे ॲडव्होकेट भारतभूषण क्षीरसागर, आमचे वकील मित्र मुरकुटे साहेब, डांगे साहेब, पाटील साहेब, होळ साहेब, आपल्या गावचे सरपंच, सर्व पदाधिकारी, कोणी बाहेर चुकून याबद्दल क्षमा मागतो। आपण सर्व या ठिकाणी जमलात। मी मुळामध्ये लहानाचा मोठा जास्तीत जास्त वेळ या गावामध्ये गेलेला आहे माझा, आणि या गावामध्ये पारावर बसून अभ्यास केलेला आहे। इथं पारावर झोपलेलो, आपला जो पैसा इथं देवा गावाला, म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो। गुले साहेब साक्षीदार आहेत, त्यांच्या हातानं 25 ट्री गार्ड, 4 डोब्या पाण्याच्या म्हणजे पाणी साठवायच्या, आणि एक 25 झाडं आम्ही या ठिकाणी लावले होते, त्यापैकी एक जगलंय। म्हणून आपलं महात्मा गांधी म्हणलेले होते की खरा भारत हा खेड्यामध्ये आहे, आणि आपल्याला जर खरा भारत पाहायचा असेल तर ग्रामीण भागाकडे जायला पाहिजे। म्हणून आपण या कार्यक्रमाचं भारताचं जे स्वरूप आहे ते ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं आणि ग्रामीण भागामध्ये एक वेगळी चळवळ ही चालू व्हावी, आणि भारत माता काय आहे, आपण भारत माताचे सर्व लेकरं आहोत, देश कुणाचा आहे, गाव कुणाचं, हे आपल्याला आधी समजलं पाहिजे। आपल्या मनामध्ये स्वार्थ एवढा वाढत चाललेला आहे, आणि त्या स्वार्थामुळं आपण हे सर्व विसरून चाललो। फक्त आपला स्वार्थ, आपले आपलेपणा, त्याच्यामुळं गावाचा विचार नाही, समाजाचा विचार नाही, देशाचा नाही, फक्त मतलब वाढलेला आहे। अगोदर अशी परिस्थिती होती की ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर असं वाटायचं की आपण समुद्राकडे आलो, मायेच्या घरगे होते, घरग्याचे घर होते, दगडाचे कोणीचे घर असायचे, आणि खालून जर एखादी लेप माता आली, कोणी माणूस आला, तर त्या घरातल्या घरग्यातल्या बाईचं माणसाचं काळीदासं समुद्रासारखं व्हायचं, एवढी त्या घरग्यामध्ये माया होती। आज आपण सिमेंटचे घर केले, सर्व गेले, असं झालंय की सिमेंटच्या घरामुळं आपल्या घराला कुलूप आलं, मनाला कुलूप आलं, मंदिराला कुलूप आलं, सर्व कुलूप कुलूप व्हायले। म्हणजे जे महात्मा गांधीचं जे स्वप्नाचा भारत होता या ग्रामीण भागापासून, आणि ग्रामीण भाग सुधरला तर देश सुधरल, हे महात्मा गांधी म्हणाले होते, आणि त्यांची ही चळवळ आपण पुढे नेण्यासाठी करू लागलो। आपण इतके हे बिघडत चाललेलो वरच्या व्यसनाधीन राहिलो, आणि आपलं सर्व लक्ष, आपलं कर्तृत्व विसरून ग्रामीण भागातली माणसं आपण शहराकडे बघू लागले होतो। आज पाहायला गेलं तर आपण आपल्या सगळं भांडत आहोत आणि बाहेरच्या लोकांचे गुणगान करत आहोत। आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अहमदपूरचा काका, त्याला एवढं जीप लांब करून काका म्हणते की असं वाटतं की ह्याचं कुठलं तरी भाऊ आहे, काका आले म्हणून।
घरच्या काका संग भांडण, बाहेरचा दादा आणि घरच्या दादा संग लाटा बुक्या भांडणं काय गरज आहे, कशामुळे करत असतात? कारण का आपला हा देश आहे, आपण सवयी मिळून केलं पाहिजे, गाव सवयी सुधारलं पाहिजे. आपली ही जबाबदारी, आपण आपल्या संसाराला कोणत्याही पैसे खर्च करतो काही कमीच आहे, पण ह्याच्यातून काढून आपलं गाव आहे. कारण गावापेक्षा देशापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. कोणी सरपंच नाही, कोणी पंच नाही, कोणी आमदार नाही, कोणी खासदार नाही, कोणी नाही. सर्व समान आहेत देशापुढं आणि गावापुढं. कुणी मीपणामध्ये ठेवायचं नाही. काय झालंय की मी कार्यकर्ता गावातला, उगाच मीपणा त्याच्यासाठी तर चोरीसाठी ते मीपणा काढला पाहिजे. जवळ तुम्ही गावचे कारभारी होता, देशाचे कारभारी होता, त्यावेळेस कुठलाही उपाय न खाता आपल्या खिशातून काय देता येईल, सर्वांनी जर विचार केला तर आपलं गाव, आपला देश हे सुंदर होणार. आणि खरं भारत मातेचे जे स्वप्न आहे, भारताचे स्वप्न आहे, कारण का हजारो वर्षापासून भारत काही एकदा तयार झाला नाही. हजारो वर्षापासून करोडो लोकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलंय. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या शहीद झालेल्या लोकांनी त्यांनी विचार केला नव्हता आम्ही मेल्यानंतर आमच्या पोरांना कोरोनाची जाहिरात मिळेल असं मिळत असं काही झालेलं आहे का? काहीच नाही. पण त्यांनी तुम्ही आम्ही सर्व सुखी व्हावं, प्रकृती आपल्या गावामध्ये यावी, वैभवशाली आपला देश व्हावा, आपण सर्वांनी आनंदाने जगावं, आपल्याला शिक्षण मिळावं, आरोग्य मिळावं, आमचं जे काही जीवन आहे ते आपण आनंद.